झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका उत्कंठवर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत यश आणि नेहा या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. यश आणि नेहाच्या लग्नाची धामधूम सर्वांनीच पाहिली. लग्न तर सगळ्यांनीच एन्जॉय केलं, पण परी आणि समीर या दोघांची जोडी काही वेगळीच होती. समीरला दोन्ही बाजू हँडल करायच्या होत्या, एक म्हणजे नेहाचा भाऊ तर दुसरा म्हणजे यशचा जवळचा खास मित्र. मालिकेतील समीर आणि यशची मैत्री आणि त्यांच्या दोघांतलं प्रेम हे प्रेक्षकांना खूपच भावते. मालिकेत समीर हे पात्र साकारले आहे अभिनेता संकर्षण कराडे ह्याने. मालिकेतील समीर हे पात्र प्रेक्षकांना खूपच भावते. मात्र समीरच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे, ती म्हणजे अशी की नेहा यशच्या लग्नानंतर समीरने म्हणजेच अभिनेता संकर्षण कराडे याने मालिकेतून काही वेळापुरता ब्रेक घेतलाय. संकर्षने सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याचा एक फोटो पोस्ट केलाय. फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये तो लिहितो की दोस्तांनो, लंडनला जाऊन येतो, तू म्हणशील तसं आणि सारखं काहीतरी होतं या दोन्ही मी लिहिलेल्या नाटकांचे प्रयोग, दोन दोन प्रयोग आहेत, शुभेच्छा, पाठीशी कायम असू द्या. पंकजने नाटकाच्या प्रयोगासाठी मालिकेतून ब्रेक घेऊन तो लंडनला रवाना झाला आहे, त्यामुळे काही वेळापुरता संकर्षण आपल्याला माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत दिसणार नाही आहे. नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर संकर्षण आपल्याला पुन्हा मालिकेत कमबॅक करताना दिसेल. तर प्रेक्षक हो, तुम्हाला माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत समीर हे पात्र साकारणारा अभिनेता संकर्षण कराडे आवडतो का? त्याचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.